मराठीची ग्लॅमरस नायिका वर्षा उसगावकर गम्मत जम्मत या तिच्या पहिल्या चित्रपटातून ती अशी झळकली की मराठी इंडस्ट्रीला 90च्या दशकात एक नवी नटी मिळाली. 90च्या दशकात एकापेक्षा एक असे दमदार चित्रपट करत तिने तिचं वेगळं स्थान निर्माण केलंय. पण सध्या वर्षा उसगावकर काय करतात बरं? कारण एक ऍक्टर म्हणून काही ना काहीतरी जीवनात करायचं असतं, हे प्रत्येक ऍक्टरचं ध्येय असतंच. त्यामुळे त्यांचा टाइम ते कसा स्पेंड करतात ऐकूयात. शूटिंग किंवा या कामा व्यतिरिक्त तुम्ही तुमचा टाइम कसा स्पेंड करता? एक तर गाणं आहे, नंतर नृत्य आहे, हे क्लासेस जे आहेत, नंतर असे चॅनल्स बघणं, नंतर पेपरसुद्धा मला वाटतं अभ्यास करण्यासारखाच असतो. आजकाल पेपर म्हणजे केवढा असतो, एक दिवस पुरत नाही. हल्ली छान छान लेख येतात, म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यावरचे, स्त्रियांनी कसं नटावं, स्त्रियांनी काय परिधान करावं, फॅशनचे बदलते ट्रेंड वगैरे, फार इंटरेस्टिंग गोष्टी पेपरमध्ये येतात, तर हे सुद्धा मला वाचायला आवडतं. डान्स, ऍक्टिंग आणि गायकी ही कला म्हणजे एक देणगीच वर्षा उसगावकर यांना मिळाली आणि सध्या या काळात ते त्यांचा टाइम अगदी काटेकोरपणे पार पाडतात. जीवन कसं जगायचं कोई इनसे सीखे. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.